नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। आज आपण पाहणार आहोत वर्ग 9वी विषय इतिहास प्रकरण 3 भारतापुढील अंतर्गत आव्हाने। आज आपण या प्रकरणाचा अभ्यास स्वाध्यायाच्या माध्यमातून अगदी सविस्तर आणि व्यवस्थित करणार आहोत। तसेच स्वाध्यायाच्या शेवटी गृहपाठासाठी सुद्धा तुम्हाला एक प्रश्न दिला जाईल, त्या प्रश्नाचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवावे। चला तर मग आपल्या स्वाध्यायाला सुरुवात करूया। स्वाध्यायामध्ये प्रश्न पहिला, थोडक्यात उत्तरे लिहा। त्यामध्ये पहिला प्रश्न, आनंदपूर साहिब या ठरावात अकाली दलाने कोणत्या मागण्या केल्या? उत्तर, 1973 अकाली दलाने आनंदपूर साहिब ठराव मंजूर करून केंद्र शासनाकडे पुढील मागण्या केल्या। कोणकोणत्या मागण्या आहेत त्या बघा। चंदीगड पंजाबला द्यावे, इतर राज्यातील पंजाबी भाषिक प्रांत पंजाबमध्ये समाविष्ट करावेत, पंजाबचे सैन्यामधील संख्याप्रमाण वाढवावे, पंजाब राज्यास अधिक स्वायत्तता द्यावी, हे आहेत आनंदपूर साहिब या ठरावात अकाली दलाने केलेल्या मागण्या। दुसरा प्रश्न, जमातवाद नष्ट करण्यासाठी काय केले पाहिजे? उत्तर, जमातवाद नष्ट करण्यासाठी भिन्न धर्मीय लोकात आपण मिसळले पाहिजे, परस्परांच्या सण उत्साहात सहभागी झाले पाहिजे, एकमेकांच्या चालीरीती सद्विचार एकमेकांनी स्वीकारले पाहिजेत, एकमेकांच्या सामाजिक व आर्थिक प्रश्नांकडे तर्कशुद्ध पद्धतीने पाहता आले पाहिजे, त्यासाठी आपल्या धर्माचा अतिरेकी अभिमान सोडायला हवा। जमातवाद नष्ट करण्यासाठी या सर्व बाबी करणे आवश्यक आहे। तिसरा प्रश्न, प्रदेशवाद केव्हा बळावतो? उत्तर, आपल्या प्रदेशाविषयी अवाजवी अभिमान बाळगण्यातून प्रदेशवाद बळावतो। माझा प्रांतच श्रेष्ठ मानण्याच्या वृत्तीतून प्रांताभिमान निर्माण होतो, आपल्या प्रदेशाविषयी वाटणाऱ्या आत्मीयतेला प्रांताभिमानामुळे विकृत स्वरूप प्राप्त होते, तेव्हा प्रदेशवाद बळावतो, विकासातील असमतोलातून प्रदेशवाद वाढीस लागतो। प्रादेशिक अस्मिता, स्थानिक परंपरा, संस्कृती यांच्या अनाठायी गौरवातूनही प्रदेशवाद बळावतो। अशा प्रकारे प्रश्न पहिला, थोडक्यात उत्तरे लिहा, हा प्रश्न या ठिकाणी पूर्ण झाला आहे। प्रश्न दुसरा, पुढील संकल्पना तुमच्या शब्दात स्पष्ट करा। त्यासाठी पहिली संकल्पना दिली आहे जमातवाद। उत्तर, जमातवाद म्हणजे आपला धर्म श्रेष्ठ मानणे व इतर धर्मांना कमी लेखणे होय। जेव्हा आपल्या धर्माचा अभिमान बाळगण्याचा अतिरेक होतो तेव्हा त्याचे दूरभिमानात रूपांतर होते। समाजात असे स्वतःला श्रेष्ठ मानणारे धार्मिक गट निर्माण होऊन ते इतर धर्मांना तुच्छ लेखतात, त्यातूनच जमातवाद निर्माण होतो। थोडक्यात, संकुचित धार्मिक अभिमानातून जमातवाद निर्माण होतो। अशा प्रकारे जमातवाद यावर आधारित संकल्पना स्पष्ट करता येते। दुसरी संकल्पना, प्रदेशवाद। उत्तर, आपल्या प्रदेशाविषयी अति अभिमान बाळगून अन्य प्रदेशाविषयी कनिष्ठतेची भावना निर्माण होणे म्हणजे प्रदेशवाद होय। अवाजवी प्रांताभिमानामुळे प्रदेशाविषयीच्या आत्मीयतेला विकृत स्वरूप प्राप्त होते, आपल्या प्रदेशाविषयी अतिरेकी आत्मीयता अनिष्ट प्रदेशवाद निर्माण करते, त्यामुळे राष्ट्राच्या एकात्मतेला तडा जातो। अशा प्रकारे प्रदेशवाद ही संकल्पना स्पष्ट करून प्रश्न दुसरा, दिलेल्या संकल्पना आपण व्यवस्थित स्पष्ट केल्या आहेत। प्रश्न तिसरा, का ते लिहा। त्यामध्ये पहिला प्रश्न, ऑपरेशन ब्लू स्टार करावे लागले। ऑपरेशन ब्लू स्टार
का करावी लागली ते आपल्याला उत्तरामध्ये लिहायचं आहे। तर उत्तर 1980 दरम्यान पंजाबमध्ये स्वतंत्र खलिस्तान चळवळीला सुरुवात झाली व पुढे ती तीव्र बनली। जर्नेल सिंग भिद्रानवाले याने सशस्त्र अनुयायी गोळा करून दहशतवादी कारवायांना सुरुवात केली। त्याने अकाल तख्त या धार्मिक स्थळाचा आश्रय घेतला। त्याच्या अनुयायांनी सुवर्ण मंदिराचा परिसर ताब्यात घेऊन अतिरेकी कारवाया केल्या। सुवर्ण मंदिराला किल्ल्याचे स्वरूप आले व शांतता धोक्यात आली। सुवर्ण मंदिरातून या दहशतवाद्यांना बाहेर काढून पंजाबात शांतता प्रस्थापित करण्यासाठी केंद्र सरकारला ऑपरेशन ब्लू स्टार करावे लागले। प्रश्न दुसरा, जमातवादाचा सर्व शक्तीनिशी मुकाबला करणे आवश्यक आहे। उत्तर, संकुचित धार्मिक अभिमानातून जमातवाद निर्माण होतो। या दूरभिमानातून भिन्न धर्मियाचा एकमेकांवरील विश्वास उडतो। हा विश्वास उडाला की सामाजिक ऐक्याला तडा जातो, समाजातील शांतता धोक्यात येते। धर्माच्या नावाने दंगली होऊन मालमत्ता आणि जीवितहानी मोठ्या प्रमाणात होते। या अशांततेचा फायदा शत्रुराष्ट्रे घेतात। म्हणून जमातवादाचा सर्व शक्तीनिशी मुकाबला करणे आवश्यक आहे। अशा प्रकारे प्रश्न तिसरा का ते लिहा यामध्ये दिलेल्या प्रश्नांची उत्तरे आपण पाहिली आहेत। यानंतर प्रश्न चौथा, पुढील संक्षिप्त रूपाचे पूर्ण रूप लिहा। त्यामध्ये पहिला आहे MNF, हे जे संक्षिप्त रूप आहे त्याचा आपल्याला पूर्ण रूप लिहायचं आहे। उत्तर, M म्हणजे मिझो, N म्हणजे नॅशनल आणि F म्हणजे फ्रंट। हे आहे MNFचं पूर्ण रूप, मिझो नॅशनल फ्रंट। दुसरा आहे NNC, या संक्षिप्त रूपाचं पूर्ण रूप आपल्याला लिहायचं आहे। तर NNCचं पूर्ण रूप होते NNAGA, दुसरा N आहे नॅशनल आणि C कौन्सिल, नागा नॅशनल कौन्सिल, हे NNCचं पूर्ण रूप आहे। तिसरा आहे PLGA, याचं आपल्याला पूर्ण रूप लिहायचं आहे, ते आहे पीपल्स लिबरेशन गुरिला आर्मी। अशा प्रकारे प्रश्न चौथा, दिलेल्या संक्षिप्त रूपाचे पूर्ण रूप लिहून हा प्रश्न आपण या ठिकाणी पूर्ण केला आहे। यासोबतच आपला स्वाध्याय पूर्ण झाला आहे। तर आजचा आपला गृहपाठ आहे दिलेल्या संक्षिप्त रूपाचे पूर्ण रूप लिहा। या ठिकाणी एक संक्षिप्त रूप दिला आहे, त्याच्यात तुम्हाला पूर्ण रूप लिहायचं आहे, ते आहे NEFA, नेफा। याचं पूर्ण रूप काय होते ते लिहायचं आहे, त्याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये पाठवलं तरी चालेल। अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्यायासंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा। आमची हे व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉन बटनवर क्लिक करा। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा। काही समस्या असतील, काही अडचणी असतील तर कमेंट करा। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा।